मोकटपणे वावरत नागरिकांना त्रास देत उच्छाद मांडलेल्या माकडास अखेर वनविभागानं पकडलंच. यामध्ये नेचर कॉन्झर्वेशन सर्कलनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अत्तारनगरसह अन्य परिसरामध्ये उच्छाद मांडलेल्या माकडास वनविभागानं अखेर पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलं. अत्तारनगर, माशाळवस्ती, कोटणीसनगर आदी भागातील नागरिक या माकडामुळं बेजार आणि त्रस्त झाले होते. अनेकांना चावा घेतल्यामुळं भीतीचं वातावरण पसरलं होतं. दरम्यान वनविभाग आणि नेचर कॉन्झर्वेशन सर्कलनं या माकडास पकडल्यामुळं रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. उपवन संरक्षक संजय माळी, वन परिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव आणि नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे प्रमुख भरत छेडा यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. साधारणतः 5 दिवसा अगोदर माकडाचा त्रास होते वगैरे हे आम्हाला आले. त्यानंतर आजपासून 4 दिवस अगोदर वनविभागाला आम्ही रितसर म्हटलं की पत्र द्या, म्हणजे आम्ही पकडून देतो, म्हणजे कारवाई व्यवस्थित करता येते. आणि गेली 4 महिने हा माकड त्या अर्जुन टावरच्या त्या परिसरात त्रास देत होता. चावे घेतले त्यांनी बऱ्याच लोकांचे. 4 दिवस आम्ही त्याची स्ट्रॅटेजिक व्यवस्थित पाहणी केली, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री पण, म्हणजे अगदी 1-2 वाजेपर्यंत. आणि तिथनं ते व्यवस्थित कळालं की त्याची हालचाल काय आहे, कसं करतोय, त्याचा अभ्यास पूर्ण व्यवस्थित केल्यावर तो पकडला गेला. या प्रसंगी अनिल घाडगे, अमोल मिस्किन, पप्पू जमादार, शुभम कोंडेकर, प्रसन्नजीत भोसले, शशिकांत सावंत, शुभांगी कोरे, राकेश कांबळे, वनपाल प्रकाश डोंगरे, अनिता शिंदे, लहू भुई, कृष्णा मिरवणे आदींची उपस्थिती होती.